जबरदस्त अशी साई दिसतोय का साप? कुठे गेलाय? कशा हेल्मेट खाली बसलाय का? हेल्मेट घातलं काय सापाने? कसं आहे साप, मोठा आहे का छोटा आहे? लय मोठा आहे. बापरे, हा त्याला जायला चान्सच नाही ना या पत्राच्या कडे. त्याच्यामुळं त्या दादाने आपल्याला केलेलं आणि हे नेहरा त्या रोडला हे लेबर कॅम्प आहे आणि इकडे यांना साप दिसून आलेला आहे. खूप असं मोठा आहे म्हणतात ते. आता बघूया आपण. आता हेल्मेट खाली बसलाय. आता रूममध्ये घुसला का मग? अच्छा इथं आहे का? आता काय वाटतं तुम्हाला कोणता असेल? अय लयच हेल्मेट आहेत की इथं आहे का? हेल्मेट खाली गेलेलं आहे. भेटेल तिकडून बसलेलं आहे. पलीकडे नसले इथून गेलाच नाही ना कुठं? भेटेल मग. लय मोठा आहे ना. अयो नागे हा नागे की मोठा आहे चांगला. आता मी काढतो साप कसा विषारी आहे ना. लयच मोठा नागे की हो. जबरदस्त नागे हो. लयच मोठा साईजचा आहे. जबरदस्त नागे. थांबा म्हणा काय नको थांबा. मी काढतो हळूहळू एक नाग. बघा इथं बसलेला व्यवस्थित बॅक सेट करून घेतलेली आहे एकदम प्रॉपर. आणि जो नाग आहे तो इथं बसलेला आहे. तर बघा दिसतंय का तुम्हाला जबरदस्त साईज आहे. उन्हाळा चालू झालं की या सापांचे मीटिंग सीझन सुरू होतात. त्याच्यामुळे एकाच टायमिंगला दोन दोन तीन तीन तुम्हाला हे दिसून येतील. बघा जबरदस्त अशी साईज आहे. बघू शकता तुम्ही. मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा. त्याला इथून जायला जागाच नाही. साईडला घेऊ आणि पॅक करून टाकू आपण. हा ओळखायचा कसा पूर्णपणे हा गव्हाळी कलर त्याचा. आणि बघू शकता तुम्ही निवांत असं बसलेलं आहे. फळा नाही काढला तर चिन्ह तुम्हाला दिसून जाईल अशा पद्धतीचा. फळा पण खूप सुंदर त्याचा. आता याला आपण बाहेर घेऊ आणि पॅक करून टाकू. मोठा आहे ना. असं झालंय का? कारण त्याला पोटावरती चालता येत नाही ना. पचन झालं असतं तो छाती पण नसतं.